हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा हेअर केअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. जर तुमचे केस वाढत नसतील, केस खूप जास्त गळत असतील, केसांच्या असं तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या समस्या जर असतील, तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक कप भरून पाणी घेतलेलं आहे. तर पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. तर हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा यूज करू शकता. तर इथे मी तीळ घेतलेले आहेत, व्हाईट तीळ जे खाण्याचे वापरतात ते तीळ घेतलेले आहेत. आणि इथे कलोंजी म्हणजेच ब्लॅक सीड्स म्हणतात त्याला. जर आपण किराणामध्ये जर त्यांना कलोंजी म्हटलं तर ते आपल्याला देतात. तर इथे कांद्याचे साल घेतलेले आहेत आणि आपले तांदूळ जे खाण्याचे असतात तर ते 1 चम्मच घेतलेले आहेत. तर यांना उकळी येऊ द्यायची छान, 5 ते 10 मिनिट छान उकळून घ्यायचं. तर यामध्ये टाकलेले साहित्य जे आहे ते सॉफ्ट होईपर्यंत आपण छान याला उकळू येऊन द्यायचं. 10 मिनिट उकळू द्यायचं आहे. तर यामध्ये आपण तांदूळ वापरलेले आहेत. तांदूळमध्ये स्टार्च खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे आपले केस वाढण्यास मदत होते, केस गळती कमी होते. आणि कांद्याचे साल पण आपण यामध्ये वापरलेले आहेत. तर इथे थंड झालेलं आहे आणि आता हे गाळून घेऊयात आपण. तर कांद्याच्या सालमध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त आहे आणि ते आपल्या केसांना वाढवण्यास खूप मदत करते आणि केस गळतीसुद्धा कमी करते, त्यामुळे आपण इथे कांद्याचे साल वापरलेले आहेत. तर इथे आपण बघू शकता कलर किती छान आलेला आहे. कलर खूप मस्त आला आहे आणि आता हे आपल्याला लावून घ्यायचं आहे. केसांना तुम्ही स्प्रे करून घेऊ शकता किंवा कॉटनही लावू शकता, किंवा तुम्ही यामध्ये शॅम्पूसुद्धा ॲड करून तुम्ही केस धुवू शकता, किंवा तुमचे केस धुवून झाल्यानंतर तुम्ही या पाण्याने नंतर केस धुवू शकता आणि तसंच ठेवायचं. नंतर केस नाही धुतले तरी चालेल, या पाण्यानेच तुम्ही केस धुवू शकता. तर खूप चांगला रिझल्ट आहे, केस गळती कमी होईल आणि केस वाढण्यास मदत होईल. केसाच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर ते कमी होण्यास मदत होते. तर इथे अशा प्रकारे कॉटन घ्यायचं आणि केसांच्या मुळांना छान लावून द्यायचं. आठवड्यातून 3 वेळा लावायचं आहे आणि लावून झाल्यानंतर 2 ते 3 तास ठेवायचं, नंतर धुवून टाकायचं. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. थँक्यू, धन्यवाद.